नमस्कार मित्रांनो, तर आज आपण जाणून घेणार आहे डाळिंब खाण्याचे फायदे, अंजीर खाण्याचे फायदे। चला तर मग जाणूया पहिले डाळिंब खाण्याचे काय काय फायदे आहेत। डाळिंब खाण्यासाठी आपण खूप कंटाळा करतो, कारण त्याला सोला व त्यातील दाणे काढा मग ते खा, त्यापेक्षा आपल्याला इतर फळे खायला आवडतात। मात्र हे कंटाळवाणे डाळिंब आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे क्वचितच लोकांना माहिती असते। तर चला तर बघूया डाळिंब खाण्याचे फायदे। डाळिंबाला आयुर्वेद शास्त्रात खूप महत्त्व आहे, हे सर्वात जुने व सर्वात माहीत असलेले फळ आहे। रंगरूप आणि गुणांनी परिपूर्ण असे रसदार फळ म्हणून डाळिंबाला ओळखले जाते। यामध्ये व्हिटॅमिन ए सी ई बरोबरच फ्लोरिक ॲसिड या रासायनिक घटकाबरोबरच अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात आहे। फुफ्फुस, यकृत, हृदय या रोगांवर उपयुक्त आहे। पोटांचे आजारही डाळिंबामुळे बरे होतात। डाळिंबाचा प्रत्येक भाग शरीरासाठी फायदेशीर ठरणारा आहे। वाळलेल्या डाळिंबाची पावडर दररोज पाण्यात टाकून प्यायल्यास लघवीचा त्रास होत नाही। खोकला येत असेल तर डाळिंबाची साल बारीक करून पाण्यासोबत घेतली तरी खोकल्याची उबळ येत नाही। मित्रांनो, तसेच डाळिंबाची साल उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्याने तोंडाची दुर्गंधी सुद्धा जाते। डाळिंबाची पेस्ट व दह्याचे मिश्रण करून केसाला लावल्याने केस गळणे थांबते व केस मुलायम होतात। क्लोरेस्ट्रॉल किंवा हृदयाच्या आजारांसाठी डाळिंब खाणे फायदेशीर आहे। वाढत्या वयात शरीरातील वाढणारे ऑक्साईडाइड झिंकचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम डाळिंब करते। कॉलरासारख्या आजारावर डाळिंबाचा ज्यूस उपयुक्त ठरतो। शुगर असलेल्या व्यक्तीने डाळिंबाचा ज्यूस प्याल्याने कोरोनरी नावाच्या आजारापासून बचाव होतो। आणि मित्रांनो, शेवटचा फायदा असा आहे की डाळिंबाच्या पानांचा चहा करून प्यायल्यास पचनसंस्थेतील अडचणी दूर होतात। तर मित्रांनो, हे होते डाळिंब खाण्याचे फायदे। तर आता जाणूया अंजीर खाल्याने काय फायदे होतात। तर मित्रांनो, अंजीर शक्तिवर्धक असून पचनास जड पण शीतदायी आहे। सुक्या अंजीरमध्ये लोहामुळे आपले शरीर आणि जठर क्रियाशील बनते, परिणामत भूक लागते। अंजीर पित्तविकार, वायुविकार आणि रक्तविकार दूर करते। अंजीराच्या रोजच्या सेवनाने मलविरोध नाहीसा होतो। अंजीर सकाळ संध्याकाळ दुधात गरम करून खाल्ल्याने कफाचे प्रमाण कमी होते, तसेच दम्याचा विकार नाहीसा होतो। शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्तशुद्धीसाठी अंजीर उपयोगी पडते। मित्रांनो, घरामध्ये लहान बालकाने चुकून काचेचा तुकडा गिळला तर तत्काळ अंजीर खाऊ घालावे। या उपायाने काचेचा तुकडा गुद्द्वारे बाहेर पडतो। आणि मित्रांनो, अजून अंजीरचे फायदे असे आहेत की अंजीर हृदयरोगावरही गुणकारी आहे। बहुगुणे अंजीर उपयुक्त आहे, तसेच ते पचनासही जडही आहे। त्यामुळे अंजीर जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटात दुखू शकते। त्यामुळे मित्रांनो, अंजीर हे योग्य प्रमाणातच खावे आणि जास्त पिकलेले अंजीर खाणे आरोग्यासाठी बाधक ठरते। तर मित्रांनो, अंजीर हे तुम्ही खूप कमी प्रमाणातच खावे। आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि जर का तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा।